क्राइम ब्रांच के मादक पदार्थ विरोधी दस्ते की कार्यवाही में मानकापुर इलाके में गश्त के दौरान क्राइम ब्रांच के मादक पदार्थ विरोधी दस्ते ने कार में गांजे के साथ दो तस्करों को धर दबोचा। गिरफ्तार आरोपी अब्दुल वाहिद वाजिद कुरिशी आस्मा बिल्डिंग गोतनी रोड निवासी और मिर्ज़ा अख्तर खान सत्यम रोज बिल्डिंग मानकापूर निवासी है दोनों तजकुरों से करीब दो लाख सैतालीस हजार रुपए का माल जब्त किया गया है पुलिस के अनुसार मादक पदार्थ विरोधी दस्ता 28 अक्टूबर की रात मानकापूर इलाके में गश्त कर रहा था आम्हाला पोलीस इन मानकापूरच्या हद्दीत एक किसम गांजा विकतो या अशी गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आमची टीम तिथे पाठवली असता तिथे दोन व्यक्ती एका कार मध्ये मिळून आले त्यामध्ये एक अब्दुल वाहिद उर्फ खोका आणि दुसरा मिर्झा अख्तर खान असे दोन व्यक्ती मिळाले त्यांच्या ताब्यातून आम्ही झडती घेतली असता एकूण एक किलो दोनशे एक ग्रॅम गांजा मिळून आला ज्याची किंमत अठरा हजार पंधरा रुपये आहे आणि त्यांची यामध्ये त्यांची गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आणि दोन मोबाईल आणि त्यांनी गांजा विकृतून घेतलेले आठ हजार आठशे रुपये असा एकूण दोन लाख छेचाळीस हजार आठशे पंधरा रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून आपण जप्त केलेला आहे यामधील आरोपी जो आहे अब्दुल वाहिद उर्फ खोका याच्यावर याच्या अगोदरसुद्धा एक गिट्टी खदांमध्ये एक गुन्हा दाखल आहे त्याच्यावर मोकासुद्धा लागलेला आहे दुसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल नाही परंतु खोकावर याच्या अगोदर मोका लागलेला आहे है। आणि ह्यांनी कुठून आणला आहे याच्याबद्दल आता पोलिसांतर्फे व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तिथेच ते गाडीतून फिरून फिरून तसं विकणार होते अशी आम्हाला माहिती होती पुलिस के दस्ते को अशरज रिवेरा अपार्टमेंट की दीवार के पास सार्वजनिक रोड पर होंडा सिविक कार एम एस शून्य एक ए आर शून्य दो चार छह जाती हुई दिखी संदेह के आधार पर पुलिस दस्ते ने कार को रुका और कार में सवार अब्दुल वाहिद और उसके साथी मिर्जा अख्तर खान को हिरासत में लिया कार की तलाशी लेने पर एक प्लास्टिक थैली में एक किलो 201 ग्राम गांजा मिला है पुलिस ने गांजा कार दो मोबाइल व नकद आठ रुपए सहित दो लाख का माल जब्त किया है आरोपियों पर एनडीपीएस के विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया कैमरा क्या? पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट